दहा दिवस प्रत्येक जण बाप्पाची एकदम मनोभावे पूजा करतायत, मनोभावे त्यांची सेवा करतायत. सो मेघा धाडे कशी मागे राहणार आहे ती सुद्धा बाप्पाच्या सेवेमध्ये हाजीर झालेली आहे. किती बाप्पाची सेवा करून झाली आहे? बाप्पाची सेवा खरं तर काहीच अजून जास्त घडली नाही यावेळेस माझ्याकडनं, कारण जस्ट कालच डिस्चार्ज मिळाला हॉस्पिटलमधून. आणि आमच्याकडे जो 5 दिवसाचा बाप्पा असतो तो त्याला आम्ही यावेळेस 7 दिवस यासाठीच ठेवलं की बाप्पासोबत मला फार यावेळेस वेळ स्पेंड करता आला नाही, कारण बाप्पा जस्ट घरात आले आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. तर मी म्हटलं यावेळेस मला खूप असं चुकल्या चुकल्यासारखं वाटत आहे, बाप्पाला मिस केल्यासारखं होणार आहे मला, तर आपण यावेळेस बाप्पा 2 दिवस एक्स्ट्रा ठेवूया. त्यामुळे आजपासून मी आणि बाप्पा सोबत आहोत, अदरवाईज माझे आधीचे 5 दिवस दवाखान्यातच गेले. त्यामुळे ती सेवा आता राहिली आणि माझ्या मते त्याची कसर पूर्ण भरून काढणार आहे मी पुढच्या 2 दिवसात. बाप्पा अजून 2 दिवस थांबलाय तर माझ्या मते पुढच्या वर्षी अजून 2 दिवस 10 दिवसाचं असं काही असं काही नाही. नाही नाही 10 दिवसाचा अजून इतक्यात नाही, कारण बऱ्याच मित्रमैत्रिणींच्या घरी बाप्पा येतात, त्यांनाही भेटायचं असतं आणि बिईंग अ सेलेब तुम्हाला खूप ठिकाणी हजेरी पण द्यावी लागते. सो ते आणि घरचा बाप्पा हे सगळं तसं बॅलन्स करणं कठीण होतं. मग दरवर्षीप्रमाणे 5 दिवस माझ्याकडे नेहमी बाप्पा असणार. बाप्पा खुश आहे यंदा तुझ्यावर, बिग बॉसची ट्रॉफी पण आहे आणि विनर पण आहे, त्यामुळे माझ्या मते बाप्पाला पण निघायचं नाही. बाप्पा बोलले थांबतोय मी तुझ्यावर. आणि बाप्पाला थांबतोय म्हणजे ते थांबून घेण्याकरताच मी यावेळेस श्री गणेशा बाप्पा आणलेत, कारण त्यांना पाठवायचं नाही आहे मला, मला ते सोबतच हवे आहेत माझ्या, कारण आता मला खरी त्यांची खूप गरज आहे, त्यांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. कारण म्हणतात ना की यश मिळवणं सोपं आहे पण ते यश टिकवणं खूप कठीण असतं, आणि ते टिकून राहावं यासाठी मला त्यांच्या आशीर्वादाची सतत सतत गरज लागणार आहे. आणि म्हणूनच यावेळेस श्री गणेश आहेत जे विसर्जनानंतरही आमच्यासोबतच राहणार आहे. आणि ट्री गणेशाचा कॉन्सेप्ट मी ऑलमोस्ट सगळ्यांना खूप ओरडून ओरडून सांगते, कारण मला फार इनोव्हेटिव्ह आणि तितकाच निसर्गासाठी खूप उपयुक्त असा हा एक संदेश वाटतो द्यावासा, की हे बाप्पा आहे यांचं विसर्जन आम्ही फक्त यांच्यावर पाणी घालणार आणि त्या पॉटमध्येच ते तिथे विलीन होणार आणि त्यातनं एक सुंदरसं रोपटं बाहेर पडणार, आवडीचं फुलांचं झाड किंवा फळांचं झाड त्यातनं येतं, कारण त्या बाप्पामध्येच बिया रुजवलेल्या आहेत आधीच, तर पाणी घातलं की विसर्जन होणार आणि त्यातनं एक सुंदर झाड छान येणार. 5 दिवस म्हणजे 2-3 दिवस सुरुवातीची तू नव्हतीस, पण डेकोरेशनच्या बाबतीत किती मदत तू केली आहेस आणि किती हातभार तुझा आणि किती म्हणजे बाबा हे माझ्या डेकोरेशनचं सगळं क्रेडिट माझा नवरा आदित्य आणि साक्षी या दोघांचं आहे. आणि मी गणपती यायच्या 3 दिवस आधीपासूनच खूप आजारी होते, म्हणजे कम्प्लिटली बेडरिडन होते, आणि बाप्पांचं यावेळेस मला म्हणणं होतं बेटा तू जरा आराम कर, डेकोरेशन बाकीच्यांना करू दे, मग नंतर तुझ्या हातचा नैवेद्य खाईन मी, प्रसाद खाईन आणि तेव्हा तू माझी सेवा कर. त्यामुळे यावेळेस डेकोरेशनमध्ये माझं 0 कॉन्ट्रीब्युशन आहे, सगळं क्रेडिट गोज टू आदित्य आणि साक्षी. मला सांग, लहानपणापासून गणपती बाप्पा म्हटलं की एक वेगळा सणवार सगळा उत्साह असतो, तुझ्या काय आठवणी? लहानपणाच्या आठवणी म्हणजे लहानपणीही आम्ही डेकोरेशन मी आणि माझा भाऊ खूप मन लावून आम्ही डेकोरेशन करायचो. आमच्या घरात एक 10 सीटर मोठा डायनिंग टेबल होता, त्याच्यावर तेवढा बसेल असा एवढा मखर तो असायचा, कार्डबोर्डपासून छान डेकोरेशन एक महाल आम्ही बनवायचो ऑलमोस्ट, किंवा मंदिर मोठं बनवायचो. आणि आमच्या तिथे जळगावला ना असं रेडीमेड आणण्याची काही पद्धत नाही आहे की रेडीमेड फुलांचे हार आणले, रेडीमेड दुर्वांच्या जुड्या आणल्या, असं नव्हतं. अगदी आमच्याकडे एक गिरणा टाकी नावाचं एक गिरणा टाकीचं एक बगीचा होता, त्यातनं एक एक दुर्वा पिक करायची आणि ती आईने शिकवली होती की 3 टोकं असेल ती दुर्वा असते, तर एक एक दुर्वा ती पिक करायची, त्याच्या 21 दुर्वांच्या 108 जुड्या बनवायच्या. सो हे सगळे असे कार्यक्रम रात्रभर चालायचे, सकाळी उठून याच्या बागेतली फुलं आणि त्याच्या बागेतली फुलं आणि स्वतःच्या बागेतली फुलं, जास्वंदीची फुलं मॅक्सिमम जमवण्यावर एवढा भर असायचा की जास्तीत जास्त फुलं आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे गल्लीतली आम्ही सगळी छोटी छोटी मुलं एक एक पिशवी परडी हातामध्ये काहीतरी घेऊ, माझ्या लहानपणीची फुलांची परडी अजून पण आहे, ती अजूनही मी त्यात फुलं जमा करत असते, तर त्यामध्ये फुलं गोळा करून आणायची आणि मग घरी येऊन सुई दोरा घेऊन प्रॉपर तो हार करायचा. हे इतक्या लहानपणी सगळं शिकलो आहे ना, आणि छोट्या शहरामध्ये राहण्याची हीच एक खरी मजा असते की तुम्ही सगळं तुमच्या हाताने भक्तिभावाने करत असता, मग तुम्ही अगदी छोटी छोटी मुलं का असे ना. आमच्या आयांनी आम्हाला हे छान उद्योग लावले होते, जा फुलं तोडा, दुर्वा तोडून आणा, डेकोरेशन करा. तुझी आणि साक्षीची फ्रेम आम्हाला ऑन इयर कधी दिसणार आहे का नाही? साक्षीचं ते करिअरच नाही आहे त्यामुळे, आणि अजून ती लहान आहे खूप,
दहावीचं वय आहे तिचं अजून, त्यामुळे तिला आत्ता तरी अभ्यास करू दे, कॉन्सन्ट्रेट करू दे. शी लव टू यु नो स्टाईल माय क्लोदिंग अँड एव्हरीथिंग. सो माझं क्लोदिंग बऱ्यापैकी ती स्टाईल करते. माझी ज्वेलरी ऑर्नामेंट्स कुठले असावे कशावर हे ती खूप, आत्ता बिग बॉसमध्ये मी जे कपडे घातले ज्याचं इतकं कौतुक झालं, ज्या स्टायलिंगचं इतकं कौतुक झालं की दॅट वॉज ऑल स्टाईल बाय साक्षी. तिने मला कंपल्सरी सांगितलं, मम्मा या ड्रेसवर हेच इयरिंग घालायचे, या ड्रेसवर याच सँडल्स घालायच्या, आणि गबाळ्यासारखं तिथं राहायचं नाही, तिथं छान राहायचं. हे सगळं तिने मला प्रॉपर एक एक ड्रेस, एक एक ज्वेलरीसोबत, त्याच्या ॲक्सेसरीजसोबत, कुठला बेल्ट, कुठल्या सँडल्स, असं प्रॉपर पॅकिंग करून तिने मला माझ्या बॅग पॅक केल्या होत्या सगळ्या, की याच्यावरचं हे सगळं सेट लावून. सो 14 वर्षाच्या मुलीला जर हे जमत असेल तर हे खूप कमेंडेबल आहे. आणि अशा पद्धतीनेच साक्षीच्या नसतानाही तिच्या स्टाईलमधून मी लोकांना दिसली कपड्यात. मला सांग, यदा तुझ्या मित्रमैत्रिणींपैकी बिग बॉसच्या स्पर्धेत आम्ही किती जण येऊन गेली आहेत, आणि स्पेशली पुष्कर आणि सई आले होते? पुष्कर आणि सई, पुष्कर तर मेलबर्नमध्ये आहे, ऑस्ट्रेलियाला आहे. सई अजून बाकी सगळ्या गणपतींना व्हिजिट करते, आणि त्या ती बेळगावला पण जाणार आहे. शर्मिष्ठा वगैरे सगळ्यांना यायचं आहे, फक्त ते वाट पाहत होते की मी हॉस्पिटलमधनं कधी डिस्चार्ज होते. तर कालपासून बाकी फ्रेंड्स यायला सुरुवात झाले. काल गिरीजा आली होती, त्यानंतर माझी मैत्रीण स्नेहा वाघ आली होती, अजून काही फ्रेंड्स आले होते. बिग बॉसमधले बाकी फ्रेंड्स अजून आता आज आणि उद्या येतील. रेशम टिपलींचा इन्व्हिटेशन दिलं आहेस की नाही दिलं? तिला मी इन्व्हाइट केलं आहे, पण तिचा मुलगाही मानव पण खूप आजारी आहे, त्यालाही व्हायरल फीवर आहे खूप, त्यामुळे तीही यावेळेस घराबाहेर पडली नाही आहे. आज आऊ आणि स्मिता येतील संध्याकाळी. आता लवकरात लवकर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार आहेस? नवरात्रीनंतर लवकरच येईन, कारण असं अजून बोलणी चालू आहेत कलर्स मराठीसोबत, एक नवा शो घेऊन लवकरच येऊ, आणि तो होस्ट करीन मी शो. सो व्हेरी सून, पण त्याची अजून एक ऑफिशियल अनाऊन्समेंटची थोडी वाट बघा. मला सांग, बाप्पाकडे यंदा काय मागणं आहे? बाप्पाकडे फक्त हेच मागणं आहे की जे एवढं भरभरून दिलं आहेस, अगदी न मागता इतकं दिलं आहे, की आता ते टिकवून ठेवण्याची फक्त क्षमता दे. कारण यश मिळवणं सोपं असतं, ते टिकवणं कठीण असतं असं म्हणतात, तर ते टिकवून ठेवायचं आहे. छान छान पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे, चांगले चांगले प्रोजेक्ट्स करायचे आहेत. सो ते सामर्थ्य दे की पाय जमिनीवर राहतील कायम. कारण लोक म्हणतात की यश आलं की त्याच्या मागून अहंकारही चालतच येतो, पण तसं होऊ देऊ नको बाप्पा कधीच माझ्यासोबत. पाय सतत जमिनीवर ठेव, आणि सगळ्यांचं प्रेम असंच कायम राहू दे माझ्यावर. जाता गणपती बाप्पा मोर्या.